इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील तेजस गायकवाड या तरुणाने गणेशोत्सवानिमित्त मन की बात आणि भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याचा आदर्शदायी असा कलाकृतींचा देखावा साकारलाय. पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. गावच्या केतकीमधील तेजस गायकवाड यांचं एमएससी पर्यंत शिक्षण झालंय. आपल्या शैक्षणिक काळात तो नेहमीच प्रयोगशील राहिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेला मन की बात हा कार्यक्रम त्याच्या मनाला चांगलाच भावला आहे. त्या माध्यमातून तेजस आपल्या मनातील असणारी काल्पनिक गोष्ट वास्तव्यात उतरवू शकला. तर तेजस हा प्रत्येक गौरी गणपतीला विविध प्रकारच्या डेकोरेशन मधून देशापुढे असणारं प्रेम ग्रामीण भागातील युवकांसमोर मांडतो. त्यामुळे पुलवामा हल्ल्यात ज्या भारतीय सैनिकांनी प्राणाची आहुती दिली त्यांना या देखाव्यातून तेजसनं श्रद्धांजली वाहिलीय. शिवाय बदला म्हणून बालाकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राईक सह पूरग्रस्तांसाठी देवदूत म्हणून उभारलेले भारतीय सैन्य त्यांची हुबेहूब प्रतिकृती रेखाटून ग्रामीण युवकांना भारतीय सैन्याच्या साहसाचे धडेही दिलेत. मी ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक युवक आहे. एक सामान्य विद्यार्थी असताना मी एक माझी भावना मांडली होती मन की बात मध्ये आणि त्यांनी त्याचा उल्लेख सदतीसवे मन की बात मध्ये केला होता. आज एक ग्रामीण भागातला विद्यार्थी देशाच्या सीमेवरती जाऊन सैनिकांना फराळ देण्याचं जी अनमोल संधी मिळणे ती फक्त मन की बात मुळे आहे. त्या गावामध्ये झालेले आपले जे वीर जवान शहीद झाले होते त्यांना मी श्रद्धांजली दिली आहे. त्यांचं वीर शहीद झालेल्यांचं जे शहीद देशासाठी झालेत आणि याचबरोबर अभिनंदनची जी शौर्य गाथा आहे आणि याचबरोबर एअर स्ट्राईक दाखवलं यातून मला ग्रामीण भागातील तरुण पिढींपुढे असा आदर्श मांडायचा की हे इतकं ज्वलंत उदाहरण आहे आपल्यासाठी की आपण तरुण पिढीने आपल्या करिअरचा पाथवे असे इतर गोष्टीत भरकटत न जाता की आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपण पण सैन्य दलामध्ये यांचा आदर्श पुढे घेऊन आलं पाहिजे. आणि तिथनं पुढे न थांबता माझा मुलगा प्रत्येक गौरी गणपतीच्या डेकोरेशनमध्ये लहान मुलांना शाळकरी मुलांना युवा पिढीला आजच्या तरुण पिढींना सगळं शिकवण देत राहिला की जवान आपल्यासाठी काय करतात आपण देशासाठी काय केलं पाहिजे आपण इतर गोष्टीत न भरकटता काय केलं पाहिजे देशासाठी हे सगळं ती डेकोरेशनमधनं दाखवून देत असते. निमगाव केतकी हा ग्रामीण भाग आहे. तेजस गायकवाडनी जी कलाकृती साकारली आहे त्या कलाकृतीचा सर्वांनी आदर करावा आणि त्यातून योग्य असा बोध घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी या निमित्तानं केलंय. या ग्रामीण भागातील महिला रहिवासी असून मला असेच वाटते की या गायकवाड कुटुंबाने अतिशय चांगल्या पद्धतीने ही प्रतिकृती सादर केलेली आहे. तर प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने व्यक्तीने ही फक्त प्रतिकृती न समजता ह्याचा काहीतरी आदर करावा किंवा आपल्या मुलांवर असे संस्कार करावेत. याचं कार्य खूप सामाजिक कार्यावर जास्त भर असतो आणि मोदीजींनी स्वतः त्याचं नाव घेतल्यापासून अजून जास्त उत्साह पण वाढलाय आणि प्रत्येक गोष्टीत त्याची धडपड असते की मी काहीतरी करीन आणि तो करतो आणि त्याचा अभिमान आहे आम्हाला पण आणि अख्ख्या गावात पण. सध्या देशात काय चाललंय आणि गावात काय चाललंय याचं भलतंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र तेजसच्या या कलाकृतीतून विविध शाळांतील लहान मोठ्या विद्यार्थ्यांनाही शिकण्यासारखं बरंच काही मिळालंय. देवा राखुंडे, AM न्यूज, इंदापूर.